2014 ची निवडणूक आणि 2019 निवडणुकीची जर तुलना बघितली तर दोन्ही निवडणुका ह्या वेगळ्या विषयावर आणि वेगळ्या वातावरणात लढवल्या गेल्या. खऱ्या अर्थाने दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ यापूर्वीच्या वक्त्यांनी जसा उल्लेख केला की हा मतदारसंघ तिन्ही पक्षांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे, भावनिक मतदारसंघ आहे. कारण तिन्ही पक्षांचा जे विचार आहे, जे आपले महापुरुष आहेत आणि ज्यांना आपण दैवत मानतो तिन्ही पक्ष, त्या सर्वांचं दैवत आणि कुठे ना कुठेतरी या स्मृती या मतदारसंघात आहे. जसं वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मृतीस्थळ असेल, चैत्यभूमी या ठिकाणी आहे, इंदू मिल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे, महापौर बंगल्याच्या इथे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे, दुसरे हिंदू हृदय सम्राट सावरकरांचं या ठिकाणी स्मारक आहे, भारतीय जनता पार्टीचं मुंबईचं कार्यालय पण या मतदारसंघात आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ हा एक प्रतिष्ठेचा आणि एक भावनिक आणि जवळीक असा मतदारसंघ आहे. म्हणून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या मतदारसंघात एक वेगळ्या भावनेतून काम करत असतात. कारण हा मतदारसंघ जसा मी बोललो प्रतिष्ठेचा मतदारसंघ, तसा हा पवित्र मतदारसंघ आहे आणि या पवित्र मतदारसंघात तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणुकीत काम करताना हीच भावना असते की हे काम एक पवित्र काम आहे आणि ते पवित्र कामाची जबाबदारी घेऊन नेहमी निवडणुकीला सामोरे जातात. विशाखाताईंनी उल्लेख केला की या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणुका काय नवीन नाही आहेत. मला माहिती आहे ह्या सर्वांना निवडणुका नवीन नाही आहे, पण त्या निवडणुकाला प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना एक वेगळ्या उत्साहाच्या वातावरणात इथले सर्व पदाधिकारी जातात. ते याची पार्श्वभूमी हीच आहे की या मतदारसंघ ची जी रचना आहे त्या रचनात तिन्ही पक्षांचे जे मतदार आहेत ते मतदार त्या व्यक्तींचा जे आपले शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारे, सावरकरांच्या विचारांचा सन्मान करे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान करणारे जसे कार्यकर्ते, तसं मतदार पण या ठिकाणी त्याच प्रकारचा आहे. मतदार पण ह्या तिन्ही थोर पुरुषांच्या विचारांचा सन्मान करणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला गेल्यावेळी जो विजय प्राप्त झाला त्या विजयात या सर्व मतदार आणि कार्यकर्त्यांचं मोठं यश आणि मेहनत आहे हे मी प्रामुख्याने अभिमानाने सांगतो. 2014 निवडणुकीत प्रामुख्याने संपूर्ण देशात एक वेगळं वातावरण होतं. संपूर्ण देशामध्ये काँग्रेस विरोधी लाट होती, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने एक निर्धार केला होता की हे सरकार पाडून त्या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक सरकार स्थापन करण्याचा एक संकल्प सर्व लोकांनी केला होता आणि लोकांना एक आशा निर्माण झाली होती की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली की जो विकासाची जी गंगा आहे जी गुजरातमध्ये त्यांनी वाहिली होती तीच विकासाची गंगा संपूर्ण देशामध्ये विकासाच्या माध्यमातून राबवली जाईल. आणि म्हणून गेल्या 5 वर्षात हा विकास हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता. केंद्र सरकारने जी विकासाची कामं केली, राज्य सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विकासाची कामं केली तो खऱ्या अर्थाने आपली ती कामाची शिदोरी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पण आपली कामं झालीत. या तिन्ही ठिकाणी आपल्या युती महायुतीची सत्ता आहे आणि ती लोकांपर्यंत कामं पोहोचवणं ही अत्यंत महत्त्वाची आहे. जसं लोकांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून गेल्यावेळी मतदान केलं आणि तो विश्वासाला सार्थ ठेवून त्यांनी विकासाचं काम केलं, तसंच या व्यासपीठावर मी आपल्या सर्वांच्या साक्षीने एक अभिमानाने आणि जबाबदारीने सांगतो की आपल्याला पण अभिप्रेत असलेलं जे काम ते खासदार या नात्याने मी गेले 5 वर्ष केलं, जसं केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिकेने कामं केले तसं तुम्हाला अभिप्रेत असणाऱ्या खासदाराचं काम गेल्या 5 वर्षात विविध कामांच्या माध्यमातून आपण केले. विविध केंद्र सरकार राज्य सरकार महानगरपालिकेचे प्रश्न या मतदारसंघातले आपण मार्गी लावलेले आहेत. हे सर्व सर्व याच्यात सफलता मिळेल ती तुमच्या आशीर्वादामुळे मिळाली. त्यामुळे सर्वांच्या कार्यावर माझा विश्वास आहे, कारण तुमच्या सर्वांच्या कार्यामुळे मेहनतीमुळे मला गेल्यावेळी संधी मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी ती आता संधी दिलेली आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो, जशी गेल्यावेळी 2014 आपण सर्वांनी मेहनत केली तसंच एक कौटुंबिक उत्साही वातावरणात आपण मेहनत करून हा जो शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न आहे दक्षिण मध्य लोकसभावर मतदारसंघावर भगवा फडकायचं ते स्वप्न आपण सगळेजण साकार करूया. शेवटी एका गोष्टीचा उल्लेख करतो, या ठिकाणी प्रकाश आयरे साहेब या ठिकाणी या उपस्थित आहेत, त्यांचं मी ह्या व्यासपीठावर मनपूर्वक अभिनंदन. जी बी न्यूज में आपका स्वागत है. आज हमारे बीच है राहुल शिवाली जी जो कि सिटिंग MP है. अभी आपकी सभा हुई थी उसके लिए कोई अच्छा मैसेज दीजिए लोगों को.
लोगों के लिए मैसेज यही है कि ज्यादा से ज्यादा वोटिंग लोगों ने करना चाहिए, क्योंकि अगर डेमोक्रेसी हमारी बचानी है तो वोटिंग परसेंटेज ज्यादा बढ़ना चाहिए, और इस देश को अगर सुरक्षित रखना है तो मोदी जी के नेतृत्व में सरकार आनी चाहिए, क्योंकि मजबूत सरकार ये देश को सुरक्षित रख सकती है, परिवार को सुरक्षित रखती है। तो इसके लिए मैं लोगों का आह्वान कर रहा हूँ कि वोटिंग परसेंटेज ज्यादा बढ़ाओ और डेमोक्रेसी को हमारे बचाओ। सर, प्लस आपके जो नाम है, आप स्मार्ट किंग से जाने जाते हैं सर, डिजिटल वर्ल्ड हो गया, जैसे मोदी जी ने कहा था डिजिटल इंडिया, सर उसके लिए कोई मैसेज? सर मैसेज हमारा एक प्लान है कि हमारी जो कॉन्स्टिट्यूंसी है वो स्मार्ट सिटी के जो नॉर्म्स है उस हिसाब से कॉन्स्टिट्यूंसी बनाना, तो स्मार्ट कॉन्स्टिट्यूंसी ये हमारा संकल्प है, और आने वाले 5 साल में हम पूरी कॉन्स्टिट्यूंसी को स्मार्ट सिटी के नॉर्म से बनाएंगे। अजय जी, हमारे बीच राहुल शिवाली जी, जिन्होंने बताया कि बॉम्बे के पूरा स्मार्ट सिटी जैसे बनाएंगे। कैमरामैन यूनुस के साथ इरशाद जी भी।